मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील मुख्य 7 बदल दिले आहेत, ते बदल आज आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये पहिला बदल आहे, योजनेत अर्ज करण्यासाठी मुदत ही 1 जुलै 2024 ते 15 जुलै अशी होती पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादित यामध्ये सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 म्हणजे 1500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर दुसरा बदल आहे, या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे, हे अधिक महत्त्व आहे. त्याच्यानंतर तिसरा बदल आहे, या योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर चौथा बदल आहे, सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष याऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे. त्याच्यानंतर पाचवा बदल आहे, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला व शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल असं म्हटलेलं आहे. म्हणजे पतीचं डोमासेल सर्टिफिकेट असेल तरी ग्राह्य धरलं जाईल. त्याच्यानंतर सहावा बदल आहे, ₹2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी राशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे. त्याच्यानंतर सातवा बदल आहे, या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्याच्यामुळे एका कुटुंबातल्या 2 महिलांनासुद्धा यामध्ये लाभ मिळणार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्या विधवा आहेत किंवा अगोदरची शासनाची योजना घेत आहेत अशा महिलांना 1500 पेक्षा कमी रक्कम मिळत असेल, म्हणजे 1200 रुपये रक्कम मिळत असेल इंदिरा आवास योजनेमध्ये, निराधार योजनेमध्ये, तर त्यांनीसुद्धा हा फॉर्म भरायचा आहे. त्याला उर्वरित 300 रुपये मिळणार आहेत. आणि ज्यांना 1500 पेक्षा अधिक मिळतील अशांना ही योजना लागू नाही, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी गर्दी करू नये, हे आपण लक्षात घ्यावं. आणि यामध्ये काही अडचणी असतील तर आपण कॉमेंट करून विचारू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.